नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। खरीप पीक विमा 2023 सी एस सी व्हीएलईचं जे आहे ते कमिशन क्रेडिट झालेलं आहे। त्यांचं जे कमिशन आहे ते त्यांच्या सी एस सी वॉलेटला जमा झालेलं आहे, परंतु या कमिशनमध्ये खूप सारी तफावत पाहायला मिळत आहे। चला तर मग अगोदर पाहूयात की तुमचं कमिशन क्रेडिट झालेलं कसं पाहायचं। तुमच्या डिजिटल सेवा पोर्टलला लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे तुमच्या। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पासबुकवर क्लिक करायचं आहे। पासबुकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॅशबॅक किंवा वॉलेट लेजरवर क्लिक करायचं आहे। इथं आपण कॅशबॅकवर क्लिक करूया। कॅशबॅकवर क्लिक केल्यानंतर तर इथं तुम्ही पाहू शकता कॅशबॅक लिस्ट ऑफ फंड कॅशबॅक ट्रान्झॅक्शन। इथं तुम्ही पाहू शकता 85 रुपये जे आहे ते खरीपचं पीक विमा कमिशन आहे, परंतु हे या कमिशनमध्ये खूप सारी तफावत पाहायला मिळत आहे, कारण भरपूर साऱ्या व्हीएलईला त्यांच्या फॉर्मनुसार हे कमिशन आलेलं नाही। तर सी एस सी डिस्ट्रिक्ट मॅनेजरचं असं म्हणणं आहे की हे जे कमिशन आहे ते लवकरच अपडेट होईल आणि तुमच्या फॉर्मनिहाय तुम्हाला जे काही कमिशन अपेक्षित आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाईल। तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही किती फॉर्म भरले होते आणि त्याचं तुम्हाला किती कमिशन क्रेडिट झालेलं आहे। तुमच्या सी एस सी वॉलेटला हे कमिशन क्रेडिट झालेलं आहे, डी जी पीला तुमचं हे कमिशन क्रेडिट झालेलं नाही। तर तुम्ही इथून पाहू शकता या ट्रान्झॅक्शनची पूर्ण इथं माहिती तुम्ही इथून घेऊ शकता की किती तारखेला तुमचं कमिशन क्रेडिट झालेलं आहे। 9 जानेवारी 2024ला तुमचं हे कमिशन जे आहे ते क्रेडिट झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं खरीप पीक विम्याचं कमिशन पाहू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।